मालवणी येथे एका महिलेच्या पतीने तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकल्याची भयानक घटना घडली. या हल्ल्यात पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारांसाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामुळे प्रचंड खळबळ माजली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला अवघी 27 वर्षाची असून ती मालवणी येथे राहते. 2019 तिचा प्रेमविवाह झाला. मात्र तिचा पती सध्या बेरोजगार असून त्याला अंमली पदार्थ सेवन करण्याचे व्यसन आहे. एवढेच नव्हे तर त्या इसमाचे एका तृतीय पंथीयांशी देखील प्रेम संबंध आहे असं त्या महिलेला समजले होते. दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9 आम्हाला कूपर हॉस्पिटल येथून एक संदेश मिळाला की एक महिला ॲडमिट झाली असून तिच्या चेहऱ्यावर ॲसिड सदृश्य काहीतरी द्रव फेकलेलं आहे आणि त्यामुळं ती जखमी झालेली असून तिला ॲडमिट केलेलं आहे. सदरची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आम्ही तिथे टीम पाठवली. टीम पाठवल्यानंतर सदरच्या महिलेचा डोळा सुजलेला होता. डोळ्याला तिला दिसायला ब्लर होतं आणि चेहऱ्यावर पण तिच्या थोडंसं तिला जलन होत होती. तर त्यामुळं काहीतरी ॲसिड मिक्स असलेला पदार्थ फेकला असण्याची चान्स होते. त्याप्रमाणे तिची ताबडतोब आम्ही स्टेटमेंट रेकॉर्ड केली. स्टेटमेंट रेकॉर्ड करून मालवणी पोलीस ठाणे येथे कलम 124(2) ॲसिड फेकण्याच्या त्या संबंधाने 400 IPC 452 व इतर गुणवत्तीने त्या महिलेच्या भावाचा महिलेचा आणि शेजाऱ्यांचे 2 फोन पण जबरदस्ती चोरून नेलेले होते. असे ते सगळे सेक्शनखाली गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर सदर आरोपीचा शोध घेत असताना आम्ही गोरेगाव नालासोपारा सर्व ठिकाणी टीम पाठवल्या होत्या परंतु त्याचा शोध लागला नाही. दरम्यान टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करत असताना त्याचं लोकेशन आम्हाला मिळत होतं. त्याच्या आधारे आम्ही नाशिकला एक टीम पाठवून नाशिकला त्याला ट्रॅप केला आणि तिथून त्याला अटक केलेला आहे. अटक करून त्याला मुंबईला आणलं आणि कोर्टासमोर हजर केला असता 30 तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी भेटलेली आहे. सर, ज्या आरोपीला तुम्ही अटक केलेलं आहे त्या आरोपीचा बॅकग्राऊंड काय आहे आणि ज्या महिलेवर अटक करण्यात आलं त्या आरोपीचा संबंध काय? ते दोघे नवरा बायको आहेत. प्रेम विवाह आहे त्यांचा. परंतु त्यांच्या दोघांमध्ये कौटुंबिक कारणास्तव वाद आहेत. त्यामुळे ती महिला मागच्या 3 महिन्यापासून तिच्या आईकडे मड येथे राहण्यासाठी आलेली आहे आणि ती त्याच्या ज्या इतर बाहेरख्याली स्वभावामुळे ती त्याच्याकडे डिवोर्स मागते परंतु तो डिवोर्स देत नाही आणि डिवोर्स देत नसल्यामुळे त्यांचे वाद होतात. त्या वादाच्या कारणातून रागाच्या भरात त्यांनी जे फेनाईल टाईप फरशी किंवा लादी पुसण्याचं जे ॲसिड मिक्स लिक्विड असतं ते लिक्विड घेऊन आला आणि तिच्या तोंडावर फेकून तो पळून गेलेला होता. सर, त्या दोघांचं लग्न कधी झालं होतं आणि हा जो आरोपी आहे त्याचा व्यवसाय काय? 2019 यांचं लग्न झालेलं आहे. हा बेकारी काम करतो आणि तिने दिलेल्या माहितीनुसार त्याच्यावर काही तुळींच पोलीस स्टेशनला ड्रग्सच्या किंवा इतर गुन्हे दाखल आहेत. त्याबाबत आम्ही त्याचा अभिलेख तपासत आहोत. माझं नाव यास्मिन खान आहे आणि माझे लग्नाला 5 वर्ष झाले. मला 1-3 वर्षाचा मुलगा आहे आणि माझे आणि माझे नवऱ्याचे काय हे नव्हतं चांगले म्हणून भांडण लय होत होते आमचे. ते नशेले लय नशा करत होता म्हणून मी त्याला समजवलं की सोडून टाक नशा अशा. ते सोडायला राजी नव्हता मग लय भांडणं झाले आमचे. 3 महिन्यापासून आईकडे होते मी. मग ते रोज फोनवरती मला धमकी देत होतं की मी तुला सोडणार नाही, मी तुला हे करणार ते करणार, तुझ्यावरती काय पण टाकून टाकणार, चेहरा तुझा खराब करणार म्हणून असं असं रोज धमकी देत होतं मला फोनावरती. तर 2-3 दिवस मी आमची काय बात झाली नाही. मग एक रात्री 2019 6 महिने पहिले आणि ती मला इतकं काय माहिती नव्हतं. ते फोनवरती एकदम मी बघितली होती तिला आणि ते रात्रभर बाहेर गायब होत असत. कधी येत होतो कधी नाही येत. 2-2 दिवस बाहेर असंच होतं. मी मुलाला घेऊन एकटी राहत होते घरात. मग माहिती पडलं की ते इकडे हाय कोणतरी बाई त्याच्यासोबत त्याचं रिलेशन आहे. मग मी काय बोलले नाही तर त्याला माहिती पडलं की मला माहिती आहे तर लय हाणलं मला की हां हाय तर तू काय करणार, तू राहा तुझ्या घरी, मी काय पण करू मी माणूस आहे असं बोलत होतं मला.
मग एक किन्नरसोबत पण त्याचं अफेअर आहे, म्हणजे किन्नरला ती किन्नर पण त्याला लय सपोर्ट करते, ती बाजूलाच राहते माझ्या घराच्या. आणि माझ्या लग्नानंतर मला माहिती पडलं की ती किन्नर पण तिची बायको आहे म्हणून. त्याच्यानंतर आता जी घटना घडली त्याच्याबद्दल काय ते कसं झालं, आता 3 महिन्यापासून आईकडे होते तर आमचे भांडणं होते फोनवरती, मग लय धमकी दिली त्याने मला, तर मी 2 दिवस गोष्टी नाही बात नाही केली त्याच्यासोबत. तर ते एक दिवशी आता रात्री बोलले की तुला मी आता पेपर घेऊन मी चौकीला येणार उद्या, तुम्हाला साईन करून दे तलाकचे. ते बोलले तर ते सकाळी 5 वाजता येऊन ॲसिड टाकून गेला घरी. मी झोपले होते म्हणजे हां पळून गेला. माझ्या बॅगमध्ये डॉक्युमेंट्स होते, पूर्ण बॅग पण घेऊन गेला. नाही नाही, माझ्याकडे CCTV फुटेज आहे, बघितलं मी, बघितले पण त्याला पडलं ते बाईक घेऊन. घरी माझी बहीण होती, माझे 2 मुलं आहे, एक बहिणीचा मुलगा, एक माझा मुलगा आणि बारका भाऊ होता, आई होती घरात, सगळे होते घरात. पळाला पोलिसने ॲक्शन घेतला माझा तुरंत, माझी कंप्लेंट पण घेतली इकडे मी कुपरला आले तर तुरंत मला कंप्लेंट घेतली आणि छानबीन चालू केली त्यांनी पण. आणि आता त्याला हा गिरफ्तार केलेला आहे, त्याला चौकीमध्ये आहे, मालोनीला ठेवलेलं आहे तिला. त्याच्यावर चांगली कारवाई केलेली आहे पोलिसांनी, तर मला माहिती पडलं आता कारवाई चांगली केलेली आहे, आता त्याला जेलमध्ये ठेवलेलं आहे इकडे. मी तर मला तर हेच आहे की आता त्याला मोठी सजा व्हायला पाहिजे. त्याने असं केलं दुसऱ्या बायकासोबत तर असं होणार नाही व्हायला पाहिजे जे माझ्यासोबत झालं. मी ना चाहत की दोन कोणा अजून कोणासोबत होय हे सगळं चीज आहे. त्याला इतकं पण नाही वाटलं की माझा 3 वर्षाचा मुलगा आहे, मला काय झालं तर त्याला कोण बघणार काय पण नाही. ते तलाक त्याला बोलले की मला तलाक पाहिजे म्हणून त्याने ॲसिड टाकलं माझ्यावरती, की त्याला वाटलं की माझा कोणासोबत अफेअर आहे, पण माझा कोणासोबत काय अफेअर नाही, मी आईकडेच राहते आणि मी जॉब अप करत होते इकडे आईकडे राहून. मी इकडे इव्हेंटला जॉब करत होते, शादीमध्ये इव्हेंट असते ना तिकडे मी इव्हेंटमध्ये जात होते जॉब करायला. नाही ते जॉब नाही करत होतं, ते धन ते वाईट विकत होतं, ड्रग्स पॅडलर आहे तो. त्याचे लय केस आहे चौकीमध्ये पण, तुलिंजमध्ये नालासुपारा ईस्ट तुलिंज चौकीला. हॅलो नमस्ते, मेरा नाम आयुष है और मैं बीट्स एंड बियॉन्ड कॉर्पोरेशन और बीट्स एंड बियॉन्ड लेबल्स का ओनर हूँ. हमारा रिसेंटली यूट्यूब पे और बाकी स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म्स पे एक नया गाना आया जिसका नाम है तू ही मेरी जिंदगी, जो अनीश पुजारी जी ने लिखा और गाया है और डायरेक्ट किया है हृदय सतम ने और जयेश करदक ने. मैं ये चाहता हूँ कि आप जाके वो गाने को बहुत सारा प्यार दीजिए, उसका लिंक होगा नीचे डिस्क्रिप्शन में, तो आप जाइए उसको लाइक कीजिए, शेयर कीजिए, उसमें कमेंट कीजिए और बहुत सारा प्यार दीजिए गाने को. Thank you so much.